देखो कोई आ रहा है, कैसा जलवा मसीह आ रहा है। आंखें उठा के तो देखो कैसे शाम से मसीह आ रहा है। देखो कोई आ रहा है, कैसा जलवा शाम से मसीह आ रहा है। वहां सूरज न चांद है न कोई, तो मुर्दे पड़े है न कोई। वहां सूरज न चांद है न कोई, अब तो मुर्दे पड़े है न कोई। सब डरते हैं थर थराते हैं, न्याय करने मसीह आ रहा है। देखो कोई आ रहा है, कैसा चल देखो कैसे शाम से मसीह आ रहा है। पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो। प्रिय बंधू भगिनींनो, कल्पना करा की तुम्ही एखाद्या लहान मुलाच्या वाढदिवसाच्या उजवणीसाठी जात आहोत आणि जाताना तुम्ही त्यांच्यासाठी एक सुंदरशी भेट घेऊन जातात आणि तिकडे पोहोचल्यावर तुम्ही त्या मुलांना ती भेट देतात आणि उजवणीच्या दरम्यान ते लहान बाळ तुमची ती भेट घेतात, जे कागदमध्ये किंवा गिफ्ट पेपरमध्ये ती भेट गुंतलेली होती ते कागद व्यवस्थित काढून लपेटून एका बाजूला ठेवतात आणि जी आजची तुमची भेट आहे ती काढून फेकून देतात। अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मनात काय विचार येणार? कदाचित थोड्यांना ती मजेची गोष्ट अशी वाटणार किंवा दुसऱ्यांना ती आश्चर्याची गोष्ट असे प्रकट होईल। येशूच्या काळात असेच काहीतरी झाले होते। धर्म मानवांना आपल्या निर्मात्याशी जोडून देण्याचे साधन होते, पण परुषांनी त्याचे धर्माचे कायदे पाळणे व आचरणाचे गड करून सोडले होते आणि हेच आजच्या सुप्रभातात आम्ही ऐकणार। प्रभू येशू आपल्या शिष्यांना आणि परुषांना सांगण्यास इच्छितो, चांगले जीवन जगण्यास ते सोडून धर्माच्या नियमावर त्यांचे लक्ष अधिक होते आणि हे नियमाचे पालन करणे हे अधिक महत्त्वाचे झाले होते। परुषाच्या काळातच नाही तर आमच्या जीवनात आजच्या काळात पण खूप वेळी धार्मिक नियमाचे पालन करणे
अधिक महत्त्वाचे कधी कधी होत आहे आणि चांगले जीवन जगणे इतरांचे कल्याण करणारे असे जीवन जगणे आम्ही विसरून जातो किंवा याविषयी आम्ही दुर्लक्ष करतो। आजच्या या ख्रिस्ती बलिदानात आम्ही सहभागी होत असताना प्रभू परमेश्वराकडे यासाठी आम्ही कृपा मागूया की सर्वप्रथम आम्ही चांगले ख्रिस्ती जीवन जगणे इतरांचे कल्याण करणे आणि नंतर आमचे धर्माचे नियमाचे पालन करण्यासाठी आम्हाला कृपा दे म्हणून आम्ही या ख्रिस्त बलिदानात प्रार्थना करूया। आणि प्रभू परमेश्वर आमचे प्रार्थना ऐकावे म्हणून सर्वप्रथम आमच्या पापांची आम्ही आठवण करूया आणि प्रभू परमेश्वराकडे आमच्या पापांची आम्ही क्षमा मागूया। आम्ही सर्वजण म्हणूया, सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा पद्मपद्मिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी शब्दानी कृत्यानी पद्धतीने मी फार पापी केले आहे। माझा फार मोठा अपराध म्हणून तिथे कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत्याना व तुम्हा पद्मपद्मिनीना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालीन जीवनाकडे नेवो। हे प्रभू आम्हावर दया कर, हे ख्रिस्ता आम्हावर दया कर, हे प्रभु आम्हावर दया कर। आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वरा आमच्या स्वर्गीय बापा, तुझ्या सत्यरूपी प्रकाश आम्हाला ख्रिस्ताकडे जाण्याचा मार्ग दाखवतो। ख्रिस्ताच्या मागून जाणाऱ्या सर्वांनी सुवार्तेशी विसंगत अशा सर्व गोष्टींचा त्याग करावा म्हणून त्यांना सहाय्य कर। ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो। आणि तुझे अश्रू पाहिले आहे। येशया पुस्तकातून घेतलेले वाचन। हिस्किया आजारी पडून मरावयास टेकला, तेव्हा अमोझचा पुत्र येशया संदेशात त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निर्वाणीरम कर, कारण आता तू मरणार जगणार नाहीस। तेव्हा हिस्कियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली। तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने आणि सांत्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे ते आहे। अशी मी तुला विनंती करते। असे म्हणून हिजकिया मनस्वी झाला, तेव्हा येशया परमेश्वराचा संदेश आला तो कसा। हिजकियास जाऊन सांगे, तुझा पूर्वज दावीद यांचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहे। पहा, मी तुझे आयुष्य आणखी 15 वर्षे वाढवतो। मी तुला आणि ह्या नगराला अश्रूच्या राज्याच्या हातातून सोडेन, या नगराचे संरक्षण करेन। येशयाने सांगितले होते की
अंजिराची एक चांदकी आणून गळवावर बांधली म्हणजे त्याला गुण पडेल. हिजकियाने म्हटले होते, मी परमेश्वराच्या मंदिरात चढून जाईन याचे चिन्ह काय. एशिया उत्तराकडेकर म्हणाला होता की परमेश्वर बोलला आहे तो करीलच. याविषयी परमेश्वरातून तुला हे चिन्ह आहे. पहा, आजच्या शंभू यात्रेच्या पायऱ्यावर छाया सूर्याबरोबर 10 पायऱ्या उतरली आहे. तिला परत 10 पायऱ्यावर आणतो. तेव्हा छाया सूर्याबरोबर 10 पायऱ्या उतरली होती, ती 10 पायऱ्या मागे मागे सरी. हा प्रभूचा शब्द आहे. आपला प्रतिसाद, हे परमेश्वरा, तू माझा जीव उद्धारला आहेस. मी म्हटले, माझ्या आयुष्याच्या सुखाव्यवस्थेत मी पदोलोकाच्या दारात प्रवेश करेन. माझ्या आयुष्याचे उतरलेले वर्ष माझ्यापासून फिरवून घेतली आहे. प्रतिसाद, हे परमेश्वरा, तू माझा जीव उद्धारला आहेस. मी म्हटले, मला परमेश्वराचे जिवंतच्या भूमीवर असता परमेश्वराचे दर्शन होणार नाही. मी जगातील रहिवासासह राहून मनुष्य माझ्या दृष्टीत किंत पर पडणार नाही. प्रतिसाद, हे परमेश्वरा, तू माझा जीव उद्धारला आहेस. माझे घर मोठे आहे, ते गणगरांच्या राहुटीसारखे उकडून नेण्यात आले आहे. वस्त्याप्रमाणे मी आपले जिवंत पोटवले आहे. तो मागच्या कान्यातून मला तोडणार आहे. प्रतिसाद, हे परमेश्वरा, तू माझा जीव उद्धारला आहेस. हे प्रभू, अशा गोष्टींच्या योगे लोक जीव धरून राहतात. त्यातच सर्वस्वी माझ्या आत्म्याचे जीवित आहे. म्हणूनच मला बरे कर आणि जिवंत ठेव. प्रतिसाद, हे परमेश्वरा, तू माझा जीव उद्धारला आहेस. जय घोष. अलेलुया, अलेलुया. तू आपला मुख प्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव. अलेलुया. प्रभु तुम्हाला शांत मास लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. एका शाबत दिवशी येशू शेतामधून जात असता त्याच्या शिष्यांना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. हे पाहून फारुसी त्याला म्हणाले, पहा, शाबत दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहे. त्याने त्यास म्हटले, दावीद आणि त्याच्या बरोबरची माणसे त्यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केले? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि त्या समर्पित भाकरी त्याने वा त्याच्या बरोबर माणसांनी खाऊ नयेत तर याजकांनी मात्र खाव्या, त्या त्यांनी कसं खाल्ल्या हे तुम्ही वाचले नाही काय? किंवा याजक मंदिरात शाबत दिवशी शाबत मोडून निर्दोष असतात हे नियम शास्त्रात तुम्ही वाचले नाही काय? तरी पण मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा थोर असा कोणी एक येथे आहे. मला दया पाहिजे, यज्ञ नको. ह्याचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोषास दोष लावला नसता, कारण मनुष्याचा पुत्र शाबताच्या दिनी आहे.
प्रभचे हे शुभ वर्तमान श्रद्धेच्या रहस्याचा आपण जय घोष करूया।
त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या आम्ही तुला ही जीवनदायी पापर बहुत आनंददायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभु सर्जन पर पसंदीदा चक्री सभी जी आठवन कर आमचे परम गुरु फ्रांसिस आमचे मार्ग फिलिप नेरी व इतर सर तरुण यांचे सत्य प्रेमात उत्तर वाट कर मरणा नाम ने चाचने किस तरह सांत फॉलोले आमचे बंद बगनी ची आठवन कर त्यांना वापस समस्त झाले तर सर्व लोकांचे जे दिव्य दर्शन करून दे आम्हा सर्व दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया संत योसेफ तिचा पती सारे प्रेषित व जगाच्या आरंभ सुद्धा तुझ्या सर्व संतांचा आम्हाला शाश्वत जीवनाचे मध्य करी कर. त्यांच्या बरोबर आम्ही सजी सुधी करावी व आपण कैसा सुद्धा गौरव गाव म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ता द्वारे ख्रिस्ता सह ख्रिस्ता आताई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूच्या शब्दात आता आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोफत पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभु, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या दानाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभु येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या बापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा. आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐके देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कृपा पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. परंतु एकही शब्द मात्र बोल म्हणजे येशूचा दरबार आम्हाला प्यारा भूमीवर येशूचा दरबार
सा दरबार माला प्यारा भूमि वर येशु सा दरबार माला प्यारा भूमि वर प्यारा भूमि वर तो न्यारा भूमि वर प्यारा भूमि वर तो न्यारा भूमि वर येशु सा दरबार माला प्यारा भूमि वर येशु सा दरबार येशु चा दरबारी कोण कोण आले 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 अंधरा लुळा निराधार माला प्यारा भूमि वर येशु चा दरबार माला प्यारा भूमि येशूच्या दरबारी काय काय मिळते 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 शांती मुक्ती उद्धार आम्हाला प्यारा भूमीवर येशूचा दरबार आम्हाला प्यारा भूमीवर येशूच्या दरबारी कोण कोण आले 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 हिंदू मुस्लिम परिवार आम्हाला प्यारा भूमीवर येशूचा दरबार आम्हाला प्यारा भूमी प्यारा भूमीवर तो न्यारा भूमीवर प्यारा भूमीवर तो न्यारा भूमीवर येशूचा दरबार आम्हाला प्यारा भूमीवर येशूचा दरबार आम्हाला प्यारा भूमीवर येशूचा दरबार आम्हाला प्यारा भूमीवर येशूचा दरबार आध्यात्मिक रीत्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अति पवित्र संस्कारामध्ये हजर आहेस यावर मी श्रद्धा ठेवते. मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते. परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही, तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन.
आपण प्रार्थना करूया। हे प्रभु परमेश्वरा, या ख्रिस्त प्रसादाच्या दिव्य रहस्यात आम्ही सहभागी झाल्यामुळे तुझी तारणदायी कृपा आम्हामध्ये वाढव, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो। प्रभु तुम्हा बरोबर असो। आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो। जा ख्रिस्ताची शांती दे तुम्हास पाठविण्यात येत आहे। कोरोना व्हायरस पासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना। हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस। संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे। या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर, अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो। तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर। संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो। आमेन।